नमस्कार शेतकरी बंधू, मी श्रीकांत पवार। माझं शिक्षण BSc हॉर्टिकल्चर केल्यानंतर मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसंच स्वतः जन्मापासून शेतकरी असल्यामुळे द्राक्ष शेती करत आहे। मित्रांनो, आज आपण द्राक्षातील रूस्टॉक लागवड, या रूस्टॉक लागवडीची गरज, रूस्टॉक लागवड केल्यानंतर त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि संजीवकांचं काय व्यवस्थापन करायचं, या व्यवस्थापनानंतर तिथून रिकटपर्यंत त्याची काय काळजी घ्यायची, ग्राफ्टिंग करताना कोणती काळजी घ्यायची, ग्राफ्टिंगसाठी काडीची किंवा व्हरायटीची निवड करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, या संदर्भात माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आपण द्राक्षामध्ये इन्सुटू पद्धतीने रूस्टॉक लागवड करत असतो। इन्सुटू पद्धत म्हणजे आपण आधी रूस्टॉकची लागवड करतो आणि त्याला रूस्टॉकला डेव्हलप होण्यासाठी, त्यामध्ये अन्नद्रव्यांचं स्टोरेज होण्यासाठी काही कालावधी जाऊन देत असतो। यानंतर आपण त्यावर ग्राफ्टिंग करत असतो। द्राक्षामध्ये रूस्टॉक लागवड करताना ती सर्वसाधारणपणे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यातच केली पाहिजे। यानंतर साधारण जूनमधील जो पाऊस होतो, पाऊस मोठा पाऊस उघडल्यानंतर हवेत चांगल्यापैकी आर्द्रता असते आणि रिमझिम पाऊस चालू असतो, अशा वेळेस आपण जर त्या रूस्टॉकवर ग्राफ्टिंग केली तर ती चांगल्या पद्धतीने यशस्वी होत असते। बऱ्याच वेळेस काही कारणास्तव, म्हणजे ज्या प्लॉटमध्ये आपल्याला रूस्टॉक लागवड करायची आहे अशा प्लॉटमध्ये मागील काही क्रॉप असल्यामुळे किंवा काही तयारी पूर्वनियोजन नसल्यामुळे आपल्याला उशिरा रूस्टॉक लागवड करावी लागते। अशा परिस्थितीत जास्तीत जास्त 15 मेपर्यंत रूस्टॉक लागवड आपण करू शकतो। उशिरा जर रूस्टॉक लागवड केलेली असेल तर अशा रूस्टॉकसाठी आपल्याला पाणी, काही लिक्विड जास्तीचे देणे गरजेचे असते। तसेच उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्याला फ्लडिंग करणे किंवा जे पीक संरक्षणाचे स्प्रे आहेत, थ्रिप्स असतील, रूस्टॉकवर तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो, याचे स्प्रे, तसेच रूस्टॉक वाढून घेण्यासाठी GA सारख्या संजीवकांचे स्प्रे आपल्याला घेणं गरजेचं असतं। या रूस्टॉकला उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे सर्वसाधारण असा समज आहे की रूस्टॉक लागवड केल्यानंतर या रूस्टॉकला कुठल्याही प्रकारचे अन्नद्रव्य किंवा जास्त पाणी देणं गरजेचं नाही। पण आपल्याला जर रूस्टॉक लागवडनंतर पहिल्याच वर्षी 15 टनापर्यंत विक्रमी जर उत्पादन घ्यायचं असेल तर या रूस्टॉकची आपण व्यवस्थित काळजी घेतली, त्याला भरपूर पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित केलं, त्याचे पीक संरक्षणाचे स्प्रे व्यवस्थित घेतले, तर आपल्याला त्या रूस्टॉकमध्ये खूप चांगल्या प्रकारचं स्टोरेज करून घेता येतं। आणि या स्टोरेजच्या बेसवर आपण ज्या वेळेस ग्राफ्टिंग करतो, या ग्राफ्टिंगनंतर रूस्टॉक ते झाड चांगल्या प्रकारे लवकर डेव्हलप होऊन पहिल्याच वर्षी आपल्याला 12 ते 15 टनापर्यंत उत्पादन घेता येतं। मग यामध्ये ज्या वेळेस आपण रूस्टॉक लागवड करतो, यामध्ये रूस्टॉक लागवड करताना गायनी लागवड न करता त्याला प्रथम सेंद्रिय खत, जसे शेणखत, याचा वापर आपण केला पाहिजे। रूस्टॉक लागवड झाल्यानंतर साधारण 7 ते 8 दिवस या रूस्टॉकला स्थिरावण्यास, प्लॉटमध्ये तुमच्या जमिनीमध्ये स्थिरावण्यास वेळ लागतो। या कालावधीत आपण कुठल्याही प्रकारचे ड्रिपनी खतं देत नाही। रूस्टॉक लागवड केल्यानंतर 8 दिवसानंतर आपण त्याला मुळ्या फुटण्यासाठी ह्युमिक ॲसिडचा वापर करतो। यानंतर 10व्या दिवसापासून साधारण 19 5 किलो युरिया 5 किलो याचे दर 3र्या दिवशी समाधानकारक वाढ होईपर्यंत ड्रिपने देत राहणं गरजेचं आहे। या कालावधीत साधारण आपल्या जमिनीनुसार, आपली जमीन जर काळी असेल तर 3 दिवसातून 1 3.5 तास पाणी, आपली जमीन जर हलकी असेल तर रोज 1.5 तास, म्हणजे मुळाच्या कक्षेच्या बाहेर वाहून जाणार नाही पाणी, या प्रमाणात पाणी देत राहणं आवश्यक आहे। यानंतर या रूस्टॉकवर सुरुवातीला थ्रिप्सचा अटॅक होत असतो। यापासून संरक्षण करण्यासाठी थ्रिप्ससाठी जे मॉलिक्युले अवेलेबल आहेत त्यांचा स्प्रे
आठवड्यातून एक स्प्रे कमीत कमी घेत राहणं आवश्यक आहे. याचबरोबर जे 20 PPM युरिया 1.5 ग्रॅम प्रति लिटर आणि ॲम्युनो ॲसिड यांचा स्प्रे दर आठवड्यातून एकदा घेतल्यास रूटची समाधानकारक वाढ ही होत असते. या रूटला ट्रेनिंग करण्याची कोणतीही पद्धत आपल्याकडे नाही, म्हणजे रूटला आपण आकार देत नाही. पण आपल्याकडे जर आधीच रूट स्टॉक लागवल्यानंतर टोकर तारी जर रेडी असतील तर यामधील 3 ते 4 शूट उभे कसे राहतील याची आपण काळजी घेतली पाहिजे. यामुळे आपल्याला नंतर झाडाचा आकार खोडाचा वेळा वाकरा राहणार नाही, ग्राफ्टिंगसाठी ते सुलभ राहील. या रूस्टॉक पिकामध्ये रूस्टॉकची लागवड केल्यानंतर काही शेतकरी कोणते आंतरपीक करावे असा शेतकऱ्यांना प्रश्न असतो. रूस्टॉक लागवड केल्यानंतर साधारण त्या रूस्टॉकपासून 1.5 फूट अंतर सोडून आत ओळीमधील जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपण कांद्यासारख्या पिकाचे आंतरपीक म्हणून लागवड करू शकतो. काही लोक गाजर किंवा कोथिंबीर अशा पिकाचे लागवड करत असतात. शेतकरी मित्रांनो, गाजर किंवा कोथिंबीर यासारख्या पिकांची फेरसची गरज ही खूप मोठी असते. अशा काय आपली जर जमीन चुनखडीयुक्त असेल आणि आपण या पिकांना पाणी जास्त लागतं, अशा पिकांची लागवड जर आपण केली आणि त्यांनी कमी कालावधीच्या या पिकांनी मोठ्या प्रमाणात अन्नसाठा त्या जमिनीमधून ओढून घेतला तर त्याचा प्रतिकूल परिणाम या रूस्टॉकच्या वाढीवर होत असतो. त्यामुळे ज्या पिकांचा रूस्टॉकच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होईल अशा पिकांची लागवड आंतरपीक म्हणून डॉगरेजमध्ये आपण करू नये. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल आणि भविष्यात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आमची वेबसाईट forkisan.com वर सुद्धा सर्व व्हिडिओ बघू शकता.